तुमचं परत स्वागत आहे अरुण ऑल इन वन चॅनल मध्ये। आज आपण करूया आंब्याचं लोणचं। ह्या सुकलेल्या कैऱ्या आहे ज्या मी 2 दिवस आधी मीठ आणि हळद लावून मुरत ठेवलेल्या, त्याच्यानंतर याला 2 दिवस उन्हामध्ये सुकवलं तर ह्या अशा कैऱ्या आपल्या तयार झाल्यात। हे मोहरी तेल आहे म्हणजे सरसो ऑइल, ज्यामध्ये आपण कैऱ्या भिजत ठेवलेल्या आहे ते हळद मिठाचं हे पाणी आहे। लोणचे बनवण्यासाठी लागेल आपल्याला सुहाना, लोणचे मसाला, लाल मिरची पावडर, ही मोहरीची डाळ आहे, मोहरी डाळ, बारीक कुटकलेले मेथी दाणे, लाल मिरची पावडर आणि लोणचे मसाला। मोहरीचं तेल अगदी कडकडीत गरम करून त्याला थंड होऊ द्या। हळद मिठाचं पाणी पण एकदम कडकडीत गरम करून त्याला पण थंड होऊ द्या। एका पातेल्यामध्ये आता थंड झालेलं मोहरीचं तेल आणि मसाला मिक्स करून घ्या। हळद मिठाचं जे पाणी गार झालेलं आहे ते पण गाळून ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्या। आता सर्व मसाला एकजीव करून त्यामध्ये आपले कैरीचे काप घालून घेऊया। सर्व मसाला कैरीच्या फोडींना एकदम व्यवस्थित लावून घ्या। मिक्स केल्याच्या नंतर 2 दिवस असंच पातेल्यामध्ये ठेवा आणि 2 दिवसानंतर हे लोणचं तुम्ही बर्नीमध्ये स्टोअर करू शकता। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।